मराठी भाषेमध्ये ज्यांनी अजरामर अशा गजल लिहिल्या त्या सुरेश भटांची गजल विझलो आज जरी मी अतिशय प्रसिद्ध अशी गजल आहे. अजरामर गजल आहे, एखादा फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून उठतो आणि आकाशामध्ये पुन्हा उंच भरारी मारतो, असं जगण्याचं सामर्थ्य जगण्याचं बळ देणारी ही गजल आहे. मित्र हो, आपली आत्मशक्ती, आपला आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवण्याचं सामर्थ्य देणारी ही गजल आहे. नक्की ऐका. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी, रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर, रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही.